साकरशा येथून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या उतावली या नदीच्या पुलावरून खामगाव ते आलेगाव जाणारी खामगाव आगाराची बस क्रमांक MH40N8922 ही बस खामगाव मार्गे अटाळी देवगाव साकरशा मळसूर आलेगाव ही बस सकाळी 9 वाजता उतावळी नदीच्या पुलावरून घसरली. या बसमध्ये 4 प्रवाशी आणि चालक इब्राहिम खान आणि वाहक सोनूने होते. उतावळी नदीच्या पुलावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पुलावरून घसरली आणि बाजूला गाळ आणि रेतीमध्ये अर्धवट पलटी झाली. गाडीमधील चालक वाहक आणि 4 प्रवाशी सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी सरपंच संदीप अल्लाट, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापूसाहेब देशमुख, तंटा मुक्ती अध्यक्ष बी एम राठोड, अरुण गायकवाड, रामचंद्र राठोड, गौरव देशमुख, रमेश काळे, नवल राठोड, इरफान पठाण, श्याम शिंदे यांच्यासह गावकर यांनी मदत केली. प्रतिनिधी मुन्ना काळे, न्यूज टुडे 24, मेहकर, बुलढाणा.